नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत नाश्त्यासाठी झटपट तयार होणारी आणि तितकीच चवीला अतिशय सुंदर असणारी क्रिस्पी व्हेज ब्रेड रोल. चला तर बघूया यासाठी लागणारं साहित्य. ब्रेड, किसलेला कोबी, किसलेलं गाजर, पनीर, चीज, बारीक चिरलेली हिरवी मिरची, सोया सॉस, चिली सॉस, शेजवान सॉस, कॉर्नफ्लोअर, कोथिंबीर आणि तळण्यासाठी तेल. आता आपण पहिलं भाज्यांचं मिश्रण तयार करून घेऊया. त्यासाठी आपण पनीर घेणार आहोत एका मोठ्या बाऊलमध्ये. ह्या पनीरला आपल्याला स्क्रम्बल करून घ्यायचं आहे. हे आपलं पनीर स्क्रम्बल करून झालेलं आहे. आता यामध्ये आपण हा किसलेला कोबी घालणार आहोत, त्यानंतर हा किसलेला गाजर. आपण ह्यामध्ये गाजर एवढ्यासाठी वापरतो आहे की गाजर हे आरोग्याला खूप चांगलं असतं. गाजराचा हा केशरी रंग, कोबीचा हलकासा हिरवट रंग आणि पनीरचा पांढरा रंग, असं हे दिसायला खूप छान दिसतं आहे मिश्रण. आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ, बारीक चिरलेल्या मिरच्या. ह्या पण आपल्याला किती तिखट हवं आहे त्यानुसार घ्यायच्या आहेत. सोया सॉस आपण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. शेजवान चटणी ही सुद्धा चवीनुसार घालायची आहे. शेजवान चटणी तिखट असते आणि शिवाय आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, त्यामुळे त्या बेतानीच चटणीसुद्धा घालायची आहे. चिली सॉस हा सुद्धा थोडासाच घ्यायचा आहे आपल्याला. बारीक कापलेली कोथिंबीर ही सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आणि आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे किसलेलं चीज. जर तुम्हाला चीज खायला आवडत असेल तर चीजची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता. जर तुम्ही अगदी हेल्थ कॉन्शियस असाल, बेतानी चीज घाला किंवा नाही घातलं तरीही चालते. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले जे स्पायसेस आहेत ते व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत यामध्ये. हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण याला साईडला ठेवूया. एका बाऊलमध्ये आपण आता घेणार आहोत एक चमचा कॉर्नस्टार्च. त्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत आपण आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आता हे आपलं तयार झालं आहे कॉर्नस्टार्चचं मिश्रण. ब्रेडच्या आपण कडा काढून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या ब्रेड स्लाइसला आपण लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचं आहे. हे लाटल्यामुळे काय होतं की त्याच्यातलं जे मॉइश्चर असतं ब्रेडमधलं ते निघून जातं आणि आपल्याला जो रोल वळायचा आहे तो अगदी इझिली वळला जातो. हे झालेलं आहे. बाकीच्या सुद्धा ब्रेड स्लाइस आपण अशाच रोल करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले ब्रेड स्लाइस सगळे रोल करून झालेले आहेत. आता आपण ह्यामध्ये हे मिश्रण भरणार आहोत पनीर, गाजर, चीजचं. आता हे आपलं मिश्रण भरून झालेलं आहे. ते स्लाइस आपण रोल करून घेणार आहोत. असे हलक्या हाताने रोल वळायचं आहे आणि शेवटी जिथे ब्रेड संपतो आहे तिथे थोडंसं आपण हे कॉर्नफ्लोअरचं जे पेस्ट बनवलेली आहे ती आपण लावायची आहे. अशी बोटांनीच त्याला लावून घ्यायची आहे आणि मग हा रोल इथे असं दाबून बंद करायचा आहे. त्यानंतर ह्याची साईड आहे ती सुद्धा आपल्याला अशीच बंद करायची आहे. ही साईड सुद्धा असेच हे बाकीचे रोल सुद्धा आपल्याला बंद करून घ्यायचे आहेत. आता अशा प्रकारे आपले हे रोल्स तयार झालेले आहेत. आता आपण यांना डीप फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपण कढई ठेवलेली आहे तापायला, त्यामध्ये आपण तेल घालणार आहोत. आपल्याला हे रोल डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. तेल गरम झालं की नाही हे बघण्यासाठी असं फक्त वरती हात ठेवून बघायचं आहे. जर हाताला उष्णता लागली तर समजायचं की तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये हे रोल टाकणार आहोत. हे रोल आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे आहेत. एका साईडने छान रंग त्याला आलेला आहे, हे आपण दुसऱ्या बाजूने तळून घेणार आहोत. हे ब्रेड रोल तळताना फास्ट आचेवर तळून घ्यायचे आहेत. जर आच मंद असेल
तर ब्रेड मध्ये तेल जास्त प्रमाणात शोषलं जातं. हे आपले रोल तयार झालेले आहेत तळून. आता तेल चांगलं निथळून घ्यायचं आहे आणि आता आपण हे प्लेट मध्ये काढणार आहोत. अशा प्रकारे तयार आहेत आपले क्रिस्पी व्हेज ब्रेड रोल. तुम्ही सुद्धा नक्की घरी बनवा आणि यांचा आस्वाद घ्या. मी तर आता आस्वाद घेणारच आहे, तुम्ही सुद्धा लवकरच आस्वाद घ्या याचा. आपलं पण क्रिस्पी लागतंय, बनवणार ना लवकर.